मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवामुळेच मला अभिनेत्री म्हणून घडवली आहे. KMC महाविद्यालयामुळे मला अभिनेत्री होण्याची संधी मिळाल्याचे प्रमुख पाहुण्या माधवी निमकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठ क्षेत्रात येणाऱ्या 18 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संस्कृती व अनुभूत कला गुणांत वाढ व्हावी त्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले जाते. या संदर्भात जिल्हा स्तरावर निवड प्रक्रियेसाठी यावर्षी खोपोलीतील KMC महाविद्यालयाची केंद्र म्हणून निवड झाल्याने शुक्रवार पनवेल, उरण, खालापूर, कर्जत व खोपोलीतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून खोपोलीच्या रहिवासी अभिनेत्री माधवी निमकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन राजेंद्र अभाणी, विभागीय समन्वयक डॉक्टर पराग कारुलर, प्राध्यापक जितेंद्र भामरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक धनंजय हरिदास, स्थानिक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर दीपक गायकवाड, नन्नावरे आदी उपस्थित होते. तर यात नृत्य, हस्तकला, रांगोळी नाट्य, संगीत, चित्रकला, अभिनय, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, प्रश्नमंजुषा आदी 42 कलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या असून यातून जे स्पर्धक विजयी होतील त्यांची पुढील विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खोपोलीचे प्रतिनिधी प्रशांत गोपाळे यांनी. या ठिकाणी उपस्थित आहेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. हा रायगड उत्तर या विभागाचा एलिमिनेशन राऊंड आपल्याकडे चालू आहे. या स्पर्धेचं आयोजन ही फार मोठी जबाबदारी विद्यापीठाने आमच्या माध्यमातून दिलेली आहे आणि माझे प्राचार्य हरिदास सर, त्याचबरोबर आमचे मॅनेजमेंट खाता क्षेत्र मंडळाचे कार्यवाहक किशोरजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे KMC उपाध्यक्ष राजेशजी अबाणी साहेब आणि आमचे प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष संतोषजी जगम साहेब यांच्या सहकार्याने आज आम्ही एवढी मोठी जबाबदारी पार पाडत आहोत. या जबाबदारीमध्ये वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धांचं आयोजन करणं आणि त्या विद्यार्थ्यांची सर्व सोय करणं या सगळ्या गोष्टी आम्ही आज इथे करत आहोत. या सगळ्या आयोजनामध्ये मला आमच्या कॉलेजचे शिक्षक, त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफ आणि आमचे NSS आणि NCCचे विद्यार्थी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं सर्वांचं सहकार्य खूप लाभलेलं आहे. त्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून या सर्वांच्या आमच्याकडे जवळजवळ 18 कॉलेजचे विद्यार्थी आलेले आहेत आणि सर्वसाधारणपणे 1000 विद्यार्थ्यांची संख्या आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या कॉलेजचे कोऑर्डिनेटर्स आलेले असतात. आमचे जे दीपक गायकवाड सर आहेत आमच्या महाविद्यालयाचे कल्चरलचे कोऑर्डिनेटर, त्यांच्या संपर्कात हे सर्वजण आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सगळ्याचं नियोजन केलेलं आहे. रजिस्ट्रेशन करणे, वेगवेगळ्या 41 प्रकारच्या स्पर्धांमधनं ही मुलं भाग घेत आहेत. त्यातल्या काही स्पर्धा इथं होत आहेत, काही स्पर्धा पलीकडच्या इमारतीमध्ये चालू आहेत आणि 1-2 ज्या स्पर्धा असतील त्या काही दिवसांनंतर, क्विज कॉम्पिटिशनसारख्या किंवा SA कॉम्पिटिशनसारख्या स्पर्धा ह्या 1-2-3 दिवसानंतर होणार आहेत.